जयश्री पाटलांचा अट्टहास काँग्रेसला मारक की तारक? आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा. अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय? नक्कीच तुम्ही प्राइम लोकेशन्सला फ्लॅट, दुकान, ऑफिस वगैरे शोधतच असाल. मग निश्चिंत रहा, गुणवत्ता, ससोटी, लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एकचा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप. शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच. मायणी रोड, यशवंतनगर, भाजी मंडई, छत्रपती शिवाजी महाराज चौक व एसटी स्टँड नजीक. आणि हो, आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध. गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव, श्री राजलक्ष्मी ग्रुप विटा. सांगली विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून उमेदवारीसाठी जोरदार चुरस सुरू आहे. काँग्रेसचे नेते पृथ्वीराज पाटील आणि काँग्रेसचे दिवंगत नेते मदन पाटलांच्या पत्नी जयश्री पाटील यांच्यात उमेदवारीसाठी जोरदार चुरस आहे. पृथ्वीराज पाटील गत विधानसभा निवडणुकीत अगदी थोडक्या मतांनी पराभूत झाले होते. त्यांना पक्षाकडून म्हणावी तशी ताकद मिळालेली नसताना, मोदींचं वारं असताना ते लढले आणि थोडक्यात हरले. विधानसभेला पडले तरी ते थांबले नाहीत. लोकांना भेटतायत, त्यांचे प्रश्न सोडवतायत, लोकांना मदत करतायत. गेली 5 वर्ष त्यांनी मतदारसंघात काम सुरू ठेवलंय. कोरोना काळात, पुराच्या वेळीही ते लोकांसाठी धावून जात होते, मदत करत होते. दुसऱ्या बाजूनं ते अनेक प्रश्नांवर संघर्षही करतायत. त्यांची 2024 विधानसभेची तयारी तेव्हापासून सुरूच आहे. यावेळी लढले तर ते खात्रीने जिंकू शकतात. त्यांना वातावरण अनुकूल आहे. आता महाविकास आघाडीसाठीही अनुकूल वातावरण आहे, त्याचाही फायदा त्यांना होऊ शकतो. भाजपाचे विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ यावेळी लढायला जास्त इच्छुक असल्याचं दिसत नाही. मध्यंतरी दुसरं कोण पुढे आलं तर मी थांबू शकतो, असं वक्तव्य गाडगीळांनी केलं होतं. कदाचित बदलत्या वातावरणाचा त्यांनाही अंदाज आला असावा. एकूणच सांगलीत काँग्रेसचा आमदार होऊ शकतो, पण काँग्रेसमध्ये एकमेकांच्या पायात साप सोडण्याचं राजकारण थांबलं तर? काँग्रेसच्या नेत्या जयश्री पाटीलही बदलत्या वाऱ्याचा अंदाज घेत विधानसभेसाठी आग्रही झाले आहेत. पण त्यांचा हा आग्रह काँग्रेसला तारक ठरणार की मारक, हा खरा प्रश्न आहे. त्यांनी गेल्या 5 वर्षात काय काम केलं, त्या किती सक्रिय राहिल्या, किती आवाज उठवला, या प्रश्नांची उत्तरं संशोधनाचा विषय आहेत. त्या मैदानात उतरल्या तर काँग्रेसला सहजासहजी यश मिळेल का, हा प्रश्न आहे. सांगली विधानसभा मतदारसंघात त्या काँग्रेससाठी तारक ठरणार की मारक, हा खरा प्रश्न आहे.